राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी शेकडोच्या संख्येने युवक कार्यकर्ते आपल्यासमोर आलेले दिसत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदिल फरासाहेब या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतील. 3.5-4 वर्षापूर्वी लोकसभेसाठी येताना नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितलेलं होतं की या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रत्येक माणसाच्या खात्यावरती 15-15 लाख रुपये जमा होतील असं आम्ही काम करू. ज्या परदेशामध्ये काळा धन लपलेला आहे ते काळा धन कोल्हापूर या देशामध्ये प्रत्येक माणसाच्या खात्यावरती आम्ही आणू, या देशामध्ये आणू आणि सर्वसामान्य माणसाला हक्काचं घर देऊ. कोणी बेरोजगार राहणार नाही. 2,002 कोटी तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या देऊ. इतके मोठे मोठे आश्वासनं दिली. 3-3.5 वर्षामध्ये कुठलंही आश्वासन त्यांच्याकडून पाळण्यात आलं नाही आणि म्हणून या बेरोजगार तरुणांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील शहरातील 5,000 तरुण रस्त्यावरती आले आणि त्यांनी आपला आक्रोश या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. 2014 जो भाजपचा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दरवर्षी आम्ही जर सत्तेत आलो तर 2 कोटी तरुणांना रोजगार देऊ. आज 4 वर्ष भाजपला केंद्रात सत्तेत येऊन झाले, 3.5 वर्ष राज्यात झाले, 5 लाख देखील तरुणांना रोजगार ते उपलब्ध करून देऊ शकले नाही. उलट नोटबंदीनंतरच्या कालावधीमध्ये देशामध्ये 41 लाख तरुणांनी रोजगार गमावल्याचं चित्र या संबंध राज्यामध्ये देशामध्ये आहे. देशाचा विकास दर घटला आहे, तरुणांच्या हाताला काम नाही आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आहे. ह्या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि प्रामुख्याने युवक धोरणाचा निषेध करण्यासाठी जे केंद्राचं राज्याचं उदासीन युवक धोरण आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सर्व कलेक्टर ऑफिसर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चांचं आयोजन केलंय. त्याच्यानंतर अधिवेशनाच्या काळात अर्थसंकल्पीय 1 लाख तरुणांचा बेरोजगारांचा मोर्चा आम्ही विधान भवनावर नेणार आहोत. पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री जगभराचं पर्यटन करतायत. त्यांच्या त्या पर्यटनाच्या माध्यमातून किती गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आली, त्याच्यातनं किती तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला याची आकडेवारी त्यांनी जाहीर करावी, या मागणीसाठी आम्ही या मोर्चांचं नियोजन केलेलं आहे.